अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिलेलं आहे ते खरं म्हणजे थोडं गोल गोल उत्तर आहे मंत्री महोदय। आपण बघा, आपण त्यांना फिजिकल ट्रेनिंग देण्याकरता टेंडर दिलं आणि त्यानंतर फिजिकल ट्रेनिंग बंद झालं कोरोनामुळे आणि मग आपण ऑनलाईन ट्रेनिंग त्यांना करण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर त्यांचं पूर्ण देयक अदा केलं। आता 30 लाख रुपये हे फिजिकल ट्रेनिंग करता होते। फिजिकल ट्रेनिंगमध्ये मल्टिपल ठिकाणी घ्यावं लागतं, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, रिसोर्स पर्सन्स लागतात। त्याच्याऐवजी सेम गोष्ट जर तुम्ही ऑनलाईन केली तर त्याला काहीच गुंतवणूक लागत नाही आणि तरी देखील तुम्ही त्यांचे 30 लाख रुपये जसेच्या तसे अदा करून टाकले। खरं तर या संदर्भात एकतर ऑनलाईन घ्यायचं होतं तर आपल्या ज्या कंपन्या आहेत महाऑनलाईन किंवा इतर जे ज्याचा उल्लेख आपण पुढे केलेला आहे त्यांना आपण MKCLला सांगता आलं असतं की तुम्ही ते घ्या, पण असं न करता या ठिकाणी त्यांनाच ते देऊन त्यांना वाजवीपेक्षा जास्त फायदा या ठिकाणी मिळवून दिलेला आहे। त्यामुळे वाजवीपेक्षा जास्त जो फायदा त्यांना दिलेला आहे तो परत घेणार का? आणि ज्यांनी, कारण हे कुठल्याही टेंडरच्या कंडिशनमध्ये बसत नाही अशा प्रकारे व्हेरिएशन करणं, तर याची चौकशी करणार का? अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचा जे महत्त्वाचा विषय आहे यामध्ये 100% जे लाभार्थी होते विद्यार्थ्यांनी ह्या बोगस होत्या, त्याचे सर्टिफिकेट माझ्याकडे आहे। यांनी जे जिल्हा परिषदनं जे सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत ह्या 2021 आहेत। त्या संदर्भामध्ये पंचायत समितीचे जे महिला बालकल्याण अधिकारी आहेत त्यांनी पण लिहून दिलं आहे का या वर्षामध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षणच झाला नाही। त्यानंतर जे लाभार्थी आहेत, ह्या लाभार्थी एक माझ्या गावचे पण 15 लाभार्थी आहेत सर, आणि त्या ठिकाणी 15 लाभार्थी ते माझ्या गाव दाखवला पण तिथले आहेतच नाही। दुसऱ्या ग्रामपंचायतला मी पत्र देऊन विचारला तर त्यांनी पण सांगितलं का हे माझ्या गावचे लाभार्थी नाही। 100% खोटे लाभार्थी आहेत, माझ्याकडे प्रूफ आहे। आणि यांनी 2021 सर्टिफिकेट बनवलेले आहेत जिल्हा परिषदनं आणि ह्या त्यांच्या ओरिजिनल सर्टिफिकेट 2018 त्या मुलींनी प्रशिक्षण घेतला स्वतः आणि त्या मुलीचा फोटो पहा तुम्ही किती वर्षाचा आहे आणि यांनी दिलेला फोटो पहा तुम्ही किती फरक आहे। हे विद्यार्थी आहेत, ह्या गृहिणी आहेत। एवढा बोगस कारभार नागपूर जिल्हा परिषदनं त्या ठिकाणी केलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, या सर्व गोष्टीमध्ये आपण अधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करणार का? पदाधिकारी ॲड आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार का? आणि कंत्राटदारावर FIR करणार का? मी अध्यक्ष महोदय, हे सर्व ओरिजिनल कागदपत्र आहेत। मंत्री महोदय, इतकं क्लिअर कट प्रकरण कधीच येत नाही। 2017-18 ज्यांचं प्रशिक्षण झालंय त्यांचेच सर्टिफिकेट बनवले आहेत, दोन्ही सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे। असं असताना जर आपण कडक कारवाई केली नाही तर मग याच्यावर ही म्हणजे अशा प्रकारची प्रवृत्ती बोकाळेल। त्यामुळे आत्ता आपण या ठिकाणी घोषणा केली पाहिजे, कोणावर तरी जबाबदारी फिक्स केली पाहिजे आणि एक वरिष्ठ लेवलची चौकशी केली पाहिजे आणि FIR दाखल केला पाहिजे। महोदय, सगळ्या गोष्टी प्रश्न देण्याचं कारण नाही। हे या ठिकाणी दोन्ही आपल्या जो पुरावे देत आहेत ते आता पुरावे दिल्यानंतर अजून काय मी आपल्याकडे पाठवतो? आपण बघा, हे जरा अध्यक्षांना द्या। माझी विनंती अध्यक्ष महोदय, हा प्रश्न मरून जाईल ज्या प्रकारे मंत्री महोदय सांगतायत त्या प्रकारे काहीच होणार नाही। त्यामुळे एक तर मग आपण राखून ठेवा, उद्या मंत्री महोदयांनी याचं पूर्ण माहिती घ्यावी आणि उद्या उत्तर द्यावा अध्यक्ष महोदय। या संदर्भातला प्रश्न आपण राखून ठेवा अध्यक्ष महोदय। इतकी महत्वाची माहिती आल्यानंतर असं जर उत्तर या सभागृहाचा अध्यक्ष महोदय कुठला जरब राहणार नाही। लोकांना वाटेल काही केलं तरी हे सभागृह आम्हाला सोडून देतं। म्हणून माझी विनंती आहे आपण हा प्रश्न राखून ठेवावा। उद्या मंत्री महोदयांचं ही शक्यता आहे की आपल्याकडे त्याची माहिती नसेल कारण प्रश्नात नाही आहे, पण आता आम्ही माहिती देतोय, ती माहिती घेऊन आपण उद्या या संदर्भातलं उत्तर द्या। अध्यक्ष महोदय, एवढे त्यांचे पाठराखण करायचं कारण काय आहे? काय कारण आहे? इतका बोगस पण आहे, इतका 100% बोगस, यापेक्षा वेगळं प्रकरण काय येऊ शकतं? मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, हा काही तुमच्या आमच्या सन्मानाचा किंवा इगोचा प्रश्न नाही आहे, किंवा राखून ठेवलं तर तुम्ही काही कमी होत नाही आहे, पण या सभागृहाची जो मान आहे सन्मान आहे तो राहिला पाहिजे, नाहीतर लोकांना असं वाटेल की इथे काही केलं तरी चालतं। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, अध्यक्षांच्या मार्फत आपल्याला विनंती आहे, आपण हा प्रश्न राखून ठेवावा
आपण त्यांना संमती द्यावी, आपण माहिती घ्यावी आणि उद्या या सभागृहामध्ये कडक कारवाई सहित आपण याचं उत्तर द्यावं.